देशपांडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलेले आपल्याबाबत किंवा जो तरुण भुजबळांच्या कानाखाली मारेल तर त्याला 1 लाख रुपयाचं बक्षीस देईल. ओ हो, असं आहे की आता त्याने ते वक्तव्य केलं त्याच्याबद्दल तर मी काय बोलू शकत नाही. फक्त एवढंच आहे की कशासाठी काय, मी कुठल्याही देवतांचा अपमान केलेला नाही. मी एवढंच म्हणालो की माझे देव जे आहेत ते महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, फातिमाबी शेख, भाऊराव पाटील, नंतर रावसाहेब थोरात यांची आपण पूजा करायला पाहिजे. यांनी आपल्याला शिक्षणाची द्वारं जी आहेत उघडी केली. माझं हे मत काय, कोणी कितीही मोठा आला आणि उद्या कोणी म्हणणार की याला गोळी घाला, तरी मी तेच म्हणणार आहे की हे आमचे शिक्षणातले देव आहेत, यांच्यामुळे आम्ही शिकलो. त्याच्यामध्ये तुम्हाला करायची पूजा त्यांनी करणार, मी कुठे सांगितलं की कोणी यांची पूजा करू नका का त्यांची पूजा करू नका. मी शाळेच्या कार्यक्रमामध्ये बोलत असताना जे काही फोटो लावलेले होते तिथे, ते या फोटो हे कशासाठी लावले, काय लावले, याची ओळख करून द्या या शिक्षक मुलांना मुलींना की या शिक्षणासाठी. मी खूप बोलो की मराठा विद्याप्रसारक संस्था कशी निर्माण झाली, रावसाहेब थोरातांपासून तर गणपतराव मोरे, ॲडव्होकेट ठाकरे, अमुक तमुक सगळे यांनी कशा रीतीने कष्ट भोगले, शाहू महाराज कोल्हापूरहून नाशिकमध्ये त्यांना कसं यावं लागलं ह्या लोकांना मदत करण्यासाठी, हे सगळं म्हटलं हे आमचे देव यांच्यामुळे ही संस्था, याच्यामुळे लाखो विद्यार्थी, हे आमचे देव आहेत. आता आमचे देव कोण असावेत हे सांगणारे बाकीचे कोण, आमचे देव आम्ही ठरवतो. आम्हाला जेवढं जे आम्हाला वाटतं त्यांची आम्ही पूजा करू. पाहिजे होणार सुनावण्यामध्ये त्याचं 50 वर्षे अरे तुम्ही माझे अध्यक्ष आहे, सांगा त्यांना साहेब. आपण तहसीलदार साहेबांना सांगितलेले ते स्पॉट विजिट घाबरत नाही काय. मी आज 55 वर्ष समाजकारणात राजकारणात आहे, अशा अनेक धोक्यातून गेलेलो आहे. अजिबात प्रश्न काय आहे की मुद्दामहून काही लोक जे आहेत हे सगळं सुरू करतात. मी काय सांगितलं होतं की संभाजी भिडे याचं नाव मनोहर कुलकर्णी आहे का नाही एवढं सांगा. आणि मी पुढे हे म्हटलं की बस सहसा जे आहे ब्राह्मण समाजामध्ये संभाजी शिवाजी नावं ठेवत नाही. आता काही लोकांनी सांगितलं की बरं ठेवतात, आनंद आहे. पण तरीसुद्धा मूळ प्रश्न काय माझा की हा संभाजी भिडे कोण, हे मनोहर कुलकर्णी आहेत असं लोक म्हणतात, आहे की नाही ते सांगावं. व त्याला फाटा देण्यासाठी ह्या बाकीच्या गोष्टी उकरून काढतात हे बरोबर नाही. विचारा होता त्यावेळेस कांदा प्रश्नावर आपण विधानसभेमध्ये रान उठवलं होतं, तर 350 रुपये जे अनुदान आहे तर ते मंजूर झालेलं होतं, पण ते पद होते पण मात्र अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झालेलं नाही. असं आहे 4-5 तारखेला पण मला असं वाटतं की म्हणजे अलीकडेच आमचं जे आहे अधिवेशन संपलं बरोबर ना. अधिवेशनामध्ये जे पुरवणी मागा इज अ सॉर्ट ऑफ स्मॉल बजेट ऑफ दे ते मांडण्यात आलं. अजितदादाशी मी बोललो, ते म्हणाले की आता हे पुरवणी मागण्या मंजूर झाल्या की हळूहळू आपण सगळ्यांचे पैसे रिलीज करू आणि ते त्याप्रमाणे ते करतील. त्यांनी शब्द दिलेला आहे त्याप्रमाणे ते करतील. मार्केट कमिटीवाले त्यांचं म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांवर आमची भेट घालू द्या, मुख्यमंत्री तर ते आम्ही सांगितलं की मुंबईला गेल्यानंतर तो प्रयत्न मी करतो आणि शक्य तितक्या लवकर आपण भेट घालून देऊ त्यांची. आणि मग त्यांच्यामार्फत आपल्याला दिल्लीला प्रधानमंत्र्यांना वगैरे किंवा कोणाला काय सांगायचं असेल तर सांगू आपण.